नमस्कार, सरितस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत सगळ्यांची फेवरेट कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी बनवायला आणि दिसायलाही सोपी वाटते, साहित्य पण कमी लागतं, पण थोडंसं प्रमाण इकडे तिकडे जरी झालं तर कधी वडी मऊ होते तर कधी ती एवढी घट्ट होते, त्यामुळं घशामध्ये खाताना अडकल्यासारखी होते. तर इथं सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमची पण कोथिंबीर वडी 100% खमंग आणि खुसखुशीत होईल. तर यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर कोथिंबीर वडी म्हटलं तर कोथिंबीर ही भरपूर प्रमाणात असायलाच पाहिजे. तर मी इथे 2 मध्यम आकाराच्या कोथिंबीरीच्या जुड्या व्यवस्थित निवडल्यात. निवडताना मी याची खूप कोवळी देठं असतात तीच घेतलेत. देठांचा जी जाड पण कोवळी देठं असतात तो भाग मी काढून टाकला आहे, तो तुम्ही फेकून न देता वाटणासाठी वापरू शकता. तर ही कोथिंबीर मी व्यवस्थित पहिल्यांदा निवडली, तिला धुऊन निथळायला ठेवलं आणि निथळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर सुकून मी पूर्णपणे कोरडी करून घेतली आणि मग मी बारीक चिरून घेतली आहे. तर बारीक चिरून घेतल्यानंतर मी कपाने मोजून ही 2.5 कप होते आणि मी कप व्यवस्थित दाबून भरलेले आहेत. तर 2.5 कप कोथिंबीर आहे, त्यासाठी आपल्याला इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, 10 वरा लसूण पाकळ्या, 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा ओवा याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, तिळामुळे वडी दिसायलाही छान दिसते आणि खमंग लागते, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट. इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच पिठामध्ये आपल्याला लागेल, मी इथे 1 कप बेसन घेतलं आहे, त्याच कपाने मी कोथिंबीर मोजून घेतली होती. आणि आपल्याला हवा आहे 1/2 कप तांदळाची पिठी, यामुळे खुसखुशीतपणा छान येतो. तर कोथिंबीर जी घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण घेऊयात 1 कप बेसन. तर याच कपाने मी सगळं साहित्य मोजलं आहे, कोथिंबीर आणि डाळीचं पीठ. 1/2 कप तांदळाची पिठी घालूया, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, हळद आणि हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता हे सगळं जे मसाले आहेत ते आपण कोथिंबीरीला आणि पिठाला व्यवस्थित घ्यायचे आहेत लावून. आता यामध्ये आपल्याला खूप पाणी न घालताच हे पीठ भिजवायचं आहे. याला साधारण मी 1/2 कप पाणीच वापरलं आहे. मी ज्या कपाने तांदूळ पिठी मोजली होती ते 1 कप पाणी याला पुरेसं झालं, म्हणजे जवळपास 1/2 कपच पाणी आहे हे. तर अशा प्रकारे मी खूप कमी पाण्यामध्ये हे भिजवलं आहे. यामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण जास्त असल्यामुळं मॉइश्चर जास्ती होतं आणि त्यामुळं पीठ भिजवायला वरून पाणी कमी घालायला लागतं आपल्याला. तर आता या भिजवलेल्या गोळ्याला मी थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपं जाईल. बरेच जण ताटामध्ये थापूनही याला वाफ देतात, तसं केलं तरी हरकत नाही. तर मी याचे समान आकाराचे रोल बनवून घेते. रोल खूप जाडही नसावा आणि खूप बारीकही नसावा. जाड खूप केला तर तो आतून कच्चा राहण्याची शक्यता असते वाफ दिल्यानंतर. तर अशा प्रकारे मी इथे सगळे रोल बनवून तयार केलेत. आता स्टीमरच्या वरच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचंय. तेल लावून झालं की हे जे बनवलेले रोल आहेत ते आपण यामध्ये ठेवूया. तर 2 रोलमध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय, म्हणजे ते स्टीम झाल्यानंतर थोडे मोठे होतात तर ते एकमेकांना चिपटू नये म्हणून. तर अशा प्रकारे हे रोल मी थोड्याशा अंतरावर सेट करून घेतलेले आहेत स्टीमरमध्ये. आता आपण याला स्टीम करायला ठेवूया. तर मी स्टीमरमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम मध्यम करून त्यावर रोल ठेवते आणि याला मध्यम आचेवरच 15 मिनिटं चांगली वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला. 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी हे उघडून बघते तर आपले रोल व्यवस्थित उकडले गेले. आता मी याला 15 मिनिटांनी कट करायला घेणार. गरम असतानाच, म्हणजे खूप गरम असताना रोल कापू नये, नाहीतर त्याचा चुरा होतो वडी करताना. आणि शक्यतो सुरी धारदार असावी. मी कोमट असताना रोल कट करून घेते हे.
तुम्हाला हवा त्या जाडीचा वडा तुम्ही बनवू शकता, पण खूप जाड करू नये, नाहीतर त्या आतून मऊ राहतात। तर अशा प्रकारे मी इथे वडा कापून घेते। तुम्ही बघू शकता याची जाडी साधारण 1 सेंटीमीटरच्या जाडीच्या मी वडा कट केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे सगळ्या वड्या कट करून तयार आहेत। फक्त सुरीला 5-6 वड्या कट झाल्या की साफ करून घ्यायचं, म्हणजे वड्या छान कापल्या जातात। तर तेलही मी मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं आहे, खूप कडकडीत तेल नसावं, नाहीतर कोथिंबीर जळकट लागते। तर मी या वड्या व्यवस्थित तळून घेते। फक्त तळताना खूप गर्दी करू नये, नाहीतर मग काय होतं, चुरा होण्याची शक्यता असते। तर या वड्या आपल्याला मध्यम ते मंद आचेवर तळायच्या आहेत, म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवर। जर तुम्ही हाय फ्लेमवर तळल्या तर वरून ते तळल्यासारख्या दिसतात, पण आतून कच्चे असतात आणि मग मऊ पडतात। तर अगदी चकलीसारखं वडी तळाला बसायला लागली की समजायचं की वडी तळून झाली। गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला या वड्या तळायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता याचा रंग आणि तिळही अतिशय सुंदर दिसत आहेत। तर या वड्या तळून तयार आहेत। मी अशाच सगळ्या वड्या तळून घेते आणि यांना प्लेटमध्ये काढते। तर तयार आहे खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर। तोपर्यंत